गोकुळ सोबत गोकुळ। सभापतीमध्ये एक अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कारण की जवळजवळ 27,000 एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे। सभापती महोदय, उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 17 देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे। नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे हे उत्तरामध्ये सभापतीमध्ये आपल्याला लक्षात येईल। आणि शासन किती गतिमान आहे, एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल। आपल्याला सभापतीमध्ये 7/2/2024 या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेलं। 28/2/2024 हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं, म्हणजे 20 दिवसामध्ये ह्याची आखणी करून 12,589 गट हे हुडकण्यात आले। हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे याची माहिती 20 दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल 20 दिवसामध्ये। आणि त्याचबरोबर लगेच 7/3 या संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली। 50-50 वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये, त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो। एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का? नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे, हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्यानं हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली? हा सगळा घोळ बघितल्यानंतर सभापतीमध्ये, वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे, महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेला जिल्हा आहे, हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न याच्यामागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते। पावणार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, त्या ऐतिहासिक वारसा विनोबा भावेंचा असेल, आमटे साहेबांचा असेल, सिंधुताई सकपाळ असतील, अनेक दिग्गज मंडळींचा ऋणांबन असणारा हा जिल्हा आहे। आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे। हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा, एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी, एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडली। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला, कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला, संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला, गगनबावड्याला मार्गाने जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला, कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही। कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही, भूसंपादन झालेलं आहे। या रस्त्याला जो विरोध आहे, कारण की पॅरेलल मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेलल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातलं आम्हाला माहित नाही। काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे, आता इथं हुजूर कोण आहे मंत्री मोदींनी जाहीर करावा। जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो, मागणी नसताना हा रस्ता। आमचं म्हणणं आहे सभापतीमध्ये, शक्तीपीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल, 86,000 कोटीपैकी 5,000 कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या। आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसाला हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडं, तो वारकरी आमचा चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय। तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसाला रस्ता मागितलेला नाही आहे। तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं, हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे, पॅरेलल याला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत। टोल 1,500-2,000 रुपये असणार आहे, आज विमानाच्या तिकिटानं नागपूर ते गोवा 4,500 मध्ये माणूस जातो, तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च 10-12,000 रुपये येणार आहे। तुम्ही म्हणता 8 तासात 10 तासात या ठिकाणी माणूस जाणार, मागणी नाही कुणाची, गरज नाही। आणि म्हणून सभापतीमध्ये याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे। 27,000 एकर शेती आज बाजूला जाणार आहे। त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल, पंचगंगेचा महापूर असेल,
या सगळ्याचे पार्श्वभूमी या रस्त्याला आता बजेटमध्ये कालच सरकारनं जाहीर केलंय. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त हानी टाळण्यासाठी 200 कोटी रुपयाचा प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम. इकडे 200 कोटी रुपये तुम्ही घाला लागलाय की पूर थांबवण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला मात्र या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटते 200 कोटी. त्यामुळं आणि इकडे 48 पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे, आणि म्हणून जवळजवळ 94% सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे. नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे, या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का? समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला, प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे, आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून आमची सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, शेवटचं वाक्य यातलं आहे, परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल, त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई. आमची मागणीच नाही आहे, मागणी चौपट दर द्या, धापट दर द्या, मागणीच नाही आहे. आमची मागणी हा रस्ता रद्द झाला पाहिजे, गरज नसलेला रस्ता आहे 86,000 कोटीचा. आता 56,000 रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधनं, 86,000 कोटी अजून वाढून अजून किती वाढवणार आहात कर्ज? त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापतीमध्ये की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे, त्याबद्दल शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे. सदर महा या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख जे शक्तीपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई, ही सर्व तीर्थक्षेत्र आणि संतांची कर्मभूमी असलेले अंबाजोगाईचं मुकुंदराज स्वामी, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर हे पण याला जोडलं जाणार आहे. आणि म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागाशी जोडणारा हा कमीत कमी अंतराने जोडणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून याचा आता हा प्राथमिक स्टेजला आहे. त्याच्यातच कोल्हापूरच्या संदर्भातलं पण जे काही निवेदन प्राप्त आहेत त्या निवेदनामध्ये पण याचे काही अलाइनमेंट चेंज झाल्या पाहिजेत अशा प्रकारच्या पण सूचना त्या ठिकाणी आहेत. मी बरं ठीक आहे, आता ऐकून घ्या, ऐकून घ्या नंतर. निवेदन तसं आलं असेल तर दाखवा आपण, तुम्ही ऑन द रेकॉर्ड बोलताय असं, ऑन रेकॉर्ड आलं असेल तर दाखवा आम्हाला, आम्हाला पण कळू द्या. माझी आपल्याला विनंती आहे, तुमची इच्छा असेल तर मी दाखवायला पण तयार आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. सभापती महोदया, कोल्हापूरचं जे काही आंदोलन झालंय तर त्या आंदोलनाच्या आधारेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भावना त्या ठिकाणी ताबडतोबीने व्यक्त केल्या. नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे, हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करूनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला गेलेला आहे. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेर आखणी करता येईल का याचाही विचार केला जाईल. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे ना. आता एक मिनिट, आता हे पहा, मला काय, मी थोडं मार्ग काढता येतो का पाहते. प्रश्न असा आहे की तुमचं म्हणणं असं कुठलंच निवेदन यांच्याकडे आलं नाही, सरकार म्हणतं की निवेदन आलेलं आहे, लोकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यातून आम्ही मार्ग सगळ्यांशी बोलून काढतो. तर अधिवेशन चालू आहे तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या भेटून काय निवेदन आलेली आहेत, कशा पद्धतीने विचार करताय,
किंवा आपण एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल, तर तुम्ही पुढच्या अधिवेशन पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घ्या, तरी तुमचं समाधान झालं नाही बैठकीने, तर आपण परत सभागृहात वेगळ्या मार्गाने प्रश्न उपस्थित करा. मुद्दा असा आहे की इथे ते काही नाही म्हणत नाही आहेत, असंही म्हणत नाही सरकार. अशा वेळेला आपण तेच तेच प्रश्न विचारण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढता येईल किंवा लोकभावना ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा, संवाद करा. सरकारची तयारी आहे ना सत्यजी, असं नाही. आता माझ्या म्हणण्यावरती तुम्हाला मान्य नाही असं असेल तर मग दिवसभर ही चर्चा चालू ठेवायची का आपण? नाही नाही असं नाही. सरकारची अहो बोलायची, तुमची बैठकीला जायचं आहे का नाही तुम्ही सांगा. अहो पण तुम्ही मांडून झालं ना, तुम्हाला मांडायला झालं त्याच्यावर. अहो नाही ठीक आहे, नाही तुम्ही मांडलं ना एकदा, तुम्ही एकदा मांडून झालं, उत्तर दिलं मंत्र्यांनी, किती वेळा तेच तेच मांडायचं आता? प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी, मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी? ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे. मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला, हे का जावया मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोळा लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं. तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 घोषणा झाली त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या, 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होती 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीनं अहवाल दिला. नाही सभापती, गाडगीळ समितीनं अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे. हे सगळे मुद्दे असताना मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल. 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा. या ठिकाणी लोकसभेला या 11 लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय, त्याचा परिणाम. सतीश पाटीलजी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत, इथे सभागृहामध्ये तुम्ही असं सरकार चर्चा करायला तयार, तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा, पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे, तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही.